बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अधिकृत उमेदवारांनी कैलासवासी सुरेश हुंद्रे स्मृती मंचच्या अध्यक्षांना पत्र लिहून आपली भूमिका कळविली आहे. बुधवारी एक पत्र लिहून सारासार परिस्थितीचा विचार न करता स्वयंभू मंचने घेतलेल्या एकतर्फी निर्णयाला आपण बांधील राहणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे. शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन समितीकडे अर्ज दाखल केलेल्या इच्छुकांनी समितीच्या ऐक्यासाठी घेतलेली भूमिका स्वागतार्ह ठरली आहे. समितीच्या सूचनेनुसार अर्ज दाखल केलेल्या 4 उमेदवारांनी देखील आपण समितीच्या ऐक्यासाठी कटिबद्ध असल्याचे जाहीर केले आहे. गुडशेड रोडवरील पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची तातडीची दुरुस्ती हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवार दिनांक 26 एप्रिल रोजी कपिलेश्वर रेल्वे ओव्हरब्रिजवरील वाहतूक वळविण्यात येणार असून वाहन चालकांनी पर्यायी मार्गावरून जाण्याचे आवाहन पोलीस आयुक्त डॉक्टर DC राजप्पा यांनी केले आहे. उमेदवारी अर्ज छाननीवेळी दक्षिण मतदारसंघातील 3 अर्ज आणि उत्तर मतदारसंघातून 1 अर्ज अवैध झाला आहे. उत्तर मतदारसंघामधील JDSच्या उमेदवाराचा बी फॉर्म रद्द करून नव्या उमेदवाराला बी फॉर्म देण्यात आला आहे. दक्षिण मतदारसंघातील एका उमेदवाराने चक्क उमेदवारी अर्जावर सहीच केली नसल्याचे निदर्शनाला आले. उमेदवारी अर्ज छाननीस बुधवारी सकाळी 11 वाजता दक्षिण आणि उत्तर मतदारसंघातील निवडणूक कार्यालयात प्रारंभ झाला. बेळगाव बागलकोट जिल्ह्यातील पाण्याची तहान भागविणारी कामधेनू असणाऱ्या हिडकल जलाशयात बुधवारी 9.46 TMC पाणी साठा आहे. या साठ्यातून बेळगाव संकेश्वर हुक्केरीसह बागलकोट जिल्ह्यासाठी दररोज 7,000 क्युसेस पाणी पुरवठा केला जात आहे. आगामी जून महिन्यापर्यंत पाण्याची टंचाई भासणार नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून खडेबाजार पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. वैद्यकीय तपासणीसाठी त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. श्रीधर लक्ष्मण गणी वय 22 राहणार कुलगोड तालुका गोकाक असे त्याचे नाव आहे. दुरुस्तीच्या कारणास्तव विविध भागातील विद्युत पुरवठा गुरुवारी सकाळी 10 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत खंडित करण्यात येणार आहे. दिनांक 26 रोजी मारुती नगर SP मोटर्स हरिकाका कंपाऊंड शनी मंदिर विभाग पाटील गल्ली व शुक्रवार दिनांक 27 रोजी पोद्दार स्कूल सांबरा रस्ता व बसवन कुर्ची आदी भागातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी असे हेस्कॉमने कळविले आहे. सरकारतर्फे दिले जाणारे रेशन आणि त्याचा दर्जा हा वादाचा मुद्दा ठरला आहे. या धान्याचा दर्जा तपासला जातो की नाही हा प्रश्न आहेच. सध्या गोदामामध्ये धान्य पडून असून त्याला कीड लागून नाशवंत होण्याच्या मार्गावर आहे. अन्न प्रयोगशाळेने हा तांदूळ खाण्यायोग्य नाही असा निर्वाळा दिला आहे. त्यामुळे त्याची वासलात कशी लावायची हा प्रश्न निर्माण झाला आहे. उचगाव येथील मठ गल्लीमधील घराच्या परसात ठेवण्यात आलेल्या गवतगंजी व जळाऊ लाकडाला आग लागून 50,000 रुपयांचे नुकसान झाल्याची घटना बुधवार दिनांक 25 रोजी दुपारी घडली. शहरात भूमिगत विद्युत वाहिन्या घालण्याचे काम सुरू आहे. विद्युत वाहिन्या घालण्यासाठी नुकतेच करण्यात आलेले रस्ते फोडण्याचे सत्र सुरूच आहे. बसवान गल्ली परिसरासह किर्लोस्कर रोड समादेवी गल्ली गोंधळी गल्ली बसवान गल्ली खडे बाजार अशा विविध रस्त्यावर विद्युत वाहिन्या घालण्यासाठी खोदाई करण्यात आल्याने संपूर्ण रस्ते खराब झाले आहेत. यामुळे शहरवासियांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. खानापूर विधानसभा मतदारसंघात एकूण 20 जणांनी 23 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. बुधवारी झालेल्या छाननी प्रक्रियेत 20 पैकी 17 अर्ज वैध ठरले असून 3 अर्ज अवैध ठरले आहेत. निवडणूक अधिकारी बाळकृष्ण यांनी प्रत्येक अर्जाची बारकाईने छाननी करून अर्ज केलेल्या उपस्थित उमेदवारांची हरकत ना हरकत जाणून घेतली. आता पाहूया बेळगाव परिसरातील सहवेदना वृत्त. कोनवाळ गल्ली येथील रहिवासी उमा रमेश काकडे वय 68 यांचे बुधवार दिनांक 25 रोजी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा मुलगी सून नातवंडे असा परिवार आहे. कामत गल्ली येथील रहिवासी मनोहर तानाप्पा जाधव वय 52 यांचे दिनांक 25 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा व मुलगी असा परिवार आहे. कामत गल्ली येथील रहिवासी शेवंता बाबू देमनाचे वय 69 यांचे बुधवार दिनांक 25 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती 2 मुली जावई व नातवंडे असा परिवार आहे.
सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चैनल आणि ताजा घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा।